बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून विशेषतः अंबाजोगाई तालुक्यामध्ये अधिक प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांची संख्याही वाढत असल्याने भयावह परिस्थिती आहे. शनिवार आणि रविवार या दोनच दिवसांमध्ये अंबाजोगाईमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या 30 रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. 28 जणांना अग्निडाग तर 2 जणांना दफनविधी करण्यात आला. दिवसेंदिवस कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच चालल्याने अंबाजोगाईकरांच्या चिंतेमध्ये भर पडत जात असून परिस्थिती नाजूक होत आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड आहे. बीड जिल्ह्यामध्ये दररोज हजारोंपेक्षाही अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. अंबाजोगाई तालुक्यामध्ये फक्त एप्रिल महिन्यातच 4,000 जास्त रुग्ण निष्पन्न झालेत तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सध्या अंबाजोगाईतील स्वाराती आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये मिळून 1,000 अधिक कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत तर शेकडो रुग्ण गृहविलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत. दररोज शेकडो रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याचं चित्र दिलासादायी असले तरी दुसऱ्या लाटेतील मृत्यूंची आकडेवारी मात्र चिंतेत भर घालणारी आहे. शनिवार आणि रविवार असे दोनच दिवसांमध्ये 29 मृतदेहांवर अंबाजोगाई नगरपालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आलेत. संजीव रॉय, स्टार महाराष्ट्र न्यूज, बीड.